दाऊद इब्राहिमच्या प्रश्नावरनं पाकिस्तानची कोलांटी उडी हे पाकिस्तान मधली अंतर्गत अनागोंदी याच्यातनं स्पष्ट होते. पाकिस्तान सरकारवरती कशा पद्धतीने पाकिस्तान लष्कराचा तिथल्या धार्मिक मूलतत्ववादी संघटनांचा दहशतवादी संघटनांचा दबाव आहे आणि तेच कशी सत्ता चालवतात हे याच्यातनं स्पष्ट होतं. काल पाकिस्तानच्या सरकारने जी 88 दहशतवाद्यांची यादी घोषित केली ज्याच्यामध्ये दाऊद इब्राहिमचं नाव होतं आणि आज तो निर्णय त्यांनी बदलला. दाऊदचं अस्तित्व आमच्याकडे नाहीये हे त्यांनी सांगितलं. इम्रान खान यांचं आजचं हे जे वक्तव्य आहे किंवा पाकिस्तानच्या सरकारचं आजचं जे वक्तव्य आहे हे त्यांनी दहशतवादी संघटनांच्या मूलतत्ववादी संघटनांच्या लष्कराच्या दबावामधनं केलेले वक्तव्य असल्यामुळे खरी सत्ता ही इम्रान खानच्या हातात नसून तिथल्या लष्कराच्या आणि ह्या इतर संघटनांच्या हातामध्ये आहे असंच आपल्याला म्हणावं.